आणि आता त्याला थोडंसं जर हालचाल झाली काळं जर जाणवलं तर तो काय करणार, फणा काढणार बघा. कुठं आहे साफ? मोठा आहे का छोटा आहे? मोठा आहे. ना गे कोबरा आहे. कोबरा तर तुम्ही बघू शकता जो नाग आहे घराच्या बाजूला इथं. जास्त वेळ नाही आपल्याकडं कारण साप निघून जाय बसला कारण इथं होल आहे. सापावरती घ्या तुम्ही बाकीची काही माहिती तुम्हाला बाहेर गेल्यानंतर देईन. अडचणीत आहे होल तर गेला की गेला तिकडून तो नाही. तर बघू शकता तुम्ही जर भीती जाणवली तरच तो फाना काढतो. तसं काही फाना काढत नाही आहे. आपल्या घरातील विशेष जातीचं मराठीमध्ये भारतीय नाग, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टेकल कोबरा. आणि स्पेक्ट बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने ते दिसतं आहे त्याचं. पळून जाण्याचा प्रयत्न करतो आहे. चॉकलेटी कलर धरला बघू शकता कशा पद्धतीने. इथंच माहिती देऊन घेतो तुम्हाला आणि इथं आता अडचण नाही आहे एवढी. तर जे स्पेक्ट आहे ते कशा पद्धतीने दिसते तुम्ही जवळ गेल्यानंतर तुम्हाला ते दिसून येईल. हे बघा भीती जाणवली ना तरच तो स्वतःचा आपला फणा फक्त पसरवतो आणि तो काय करतो आपल्यावरती हल्ला करतो. हल्ला काय करतो कारण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी की त्यांना हात नाही पाय नाही तर ते फक्त काय करणार अशा पद्धतीने फक्त फणा काढणार आणि आपल्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न करणार. बघू स्वतः जे तोंड येते कशा पद्धतीने दिसतंय तुम्हाला दिसून येईल. मग जागच्या जागी निमळतं आणि आता त्याला थोडंसं जर हालचाल झाली काळं जर जाणवलं तर तो काय करणार फणा काढणार बघा. तर आपण त्याला बाहेर घेऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडीशी जी काय माहिती ती देऊया. स्वतःच्या संरक्षणासाठी तो अशा पद्धतीने फाना काढून तो काय करतो संघर्ष करतो. म्हणजे जास्त वेळ नाही करतो याला. आता भरून घेऊया गाडी बाहेर काढताना थोडीशी काळजी घेऊन काढा.
लहान मुलांच्या सायकल असतात त्या पण तुम्ही काढताना व्यवस्थित काढा, कारण लहान मुलांना कळत नसतं, जसे येतं तसे सायकल येऊन निघतात. बऱ्याच वेळेस सीटच्या खाली पण जाऊन बसलेले असतो साहेब, त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे.